सकाळ मध्यम समूहाचं हक्काच व्यासपीठ इन बज आवाज तरुणाईचा विज्ञान मध्ये महाराष्ट्राचा. मी हर्षल वदाने. मालेगाव नाशिक नंतर आपण आलो आहे थेट धुळ्यामध्ये आणि धुळ्यामध्ये राजकीय गणित काय आहेत याचाच आढावा आपण घेतला. धुळ्यात जर पाहायला गेलं तर एकीकडे जर पाहायला गेलं तर अनिल गोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे अनिल गोटे नेमके कुठल्या पक्षातून लढणार यावर चर्चा खरंतर सुरू आहे. मात्र शहरात जर पाहायला गेलं तर फार वेगळं चित्र आहे. ग्रामीण भागात जर पाहायला गेलं तर आमदार कुणाल पाटील त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावणार असल्याचं कळत आहे. मात्र कुणाल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेचा नेमका मातब्बर नेता कोण त्या ठिकाणी उभा राहतं यावर खरं तर चर्चा होती. मात्र जो प्रमुख दावेदार आहे ते म्हणजे हिलाल अण्णा माळी, ज्यांनी अनेक वर्ष शिवसेनेचं जिल्हाप्रमुख पद भूषवलेलं आहे. अनेक विकास कामं त्यांनी पाहिलेली आहेत आणि त्यांच्या कामाची एक वेगळी स्टाईल आहे. अशीच हिलाल अण्णा माळी आज माझ्यासोबत आहे. हिलालजी, तुमचं या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे. महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही आज या ठिकाणून धुळे ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक उमेदवार आहात, काय सांगाल, नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी वयाच्या 18व्या वर्षापासून शिवसेनेत काम करतो आहे, अगदी बालपणापासून. आणि शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, आमचं शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख, अशी सर्व पदांवर 30 वर्षापासून काम करतो आहे. उपनगर अध्यक्ष होतो. पक्षप्रमुखांनी माझ्यावर ही मोठी जबाबदारी दिल्यानंतर मी धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये इच्छुक म्हणून काम करतो आहे, साहेबांच्या आदेशाने काम करतो आहे. आणि गेली अनेक वर्ष मी वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवक म्हणून फार मोठं काम आहे. रक्तदानाचं काम फार मोठं या जिल्ह्यामध्ये माझं उभं आहे. वर्षात 2-3 हजार रक्त बॅगा आपण रुग्णांना उपलब्ध करून देतो. अपघात विषय असेल महामार्गाच्या हिशोबाने तिथं मोठे अपघात होत असतात, ह्या लोकांना आम्हीच रात्रंदिवस मदत करतो. आमच्या या विद्यार्थ्यांचे विषय आहेत, महिलांचे विषय आहेत, सिंचनाचे विषय आहेत, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून अनेक बंधाऱ्यांचं काम आम्ही केलं, शेतकऱ्यांचे विषय आहेत, शेतकऱ्यांच्या विषयावर कर्जमुक्ती आंदोलन असेल, तुमचं शेतकऱ्यांचं मोफत बियाणांचा सैराट मोर्चा असेल, उद्धव साहेबांचा एक मोठा शेतकरी मिळावा 40-50 हजाराचा घेतला, सैराट मोर्चा 15-20 हजार शेतकऱ्यांचा सैराट मोर्चा घेतला, रास्ता रोको केले, कांद्यासाठी हमीभाव मिळाला पाहिजे, कपाशीला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन केलं, बोंडअळीसाठी आंदोलन केलं, अशी अनेक आंदोलनं शेतकऱ्यांसाठी केली. रुग्णसेवेसाठी आम्ही तत्पर असतो. खूप मोठा शिवसेनेचा जम वैद्यकीय क्षेत्रात बसलेला आहे. या ठिकाणी सर्व रुग्णसेवा आम्ही करतो, मोठ्या प्रमाणावर सर्व समाजाचे सामुदायिक विवाह सोहळे करतो, विद्यार्थ्यांना, हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वह्या वाटप करतो. असा एकही उपक्रम नाही एक जो सामाजिक उपक्रम जो शिवसेना या जिल्ह्यात राबवत नाही, खास करून ग्रामीण भागात राबवत नाही असा कुठलाच विषय नाही. गणवेश असेल, दप्तरं असेल, विद्यार्थ्यांचा सर्व प्रश्नांना वाचा फोडणं असो, त्यांचे शैक्षणिक प्रश्न असो, त्यांचे ॲडमिशन असो, अशा विविध विषयांवर शिवसेना या ठिकाणी काम करते. म्हणून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आज शिवसेना एक नंबरवर काम करते. तुम्ही कुठेही गेलात, कुठल्याही गावाला गेलात, मतदारसंघाच्या कानेकोपऱ्यात गेलात, तरी शिवसेना हा प्रथम क्रमांक आहे. नाही, अगदी बरोबर. तुमच्या कामाचा लेखाजोखा हा फार मोठा आहे, तगडा आहे, ते अगदी बरोबर. पण ज्यावेळेस विधानसभा आता जर पाहायला गेली तर अगदी काही दिवसात त्याचा बिगुल देखील वाजेल, आचारसंहिता करता त्याच्या तारखा जाहीर होतील. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मतदारांना आकर्षित करणं. आणि या मतदारसंघात तुम्ही आपलं नशीब आजमावताय, तुम्ही मतदारांना आकर्षित नेमकं कसं कराल? मी आत्ता सर्व मगाशी सर्व शिवसेनेचं काम आपल्याला सांगितलं. शिवसेना मुळात असं रसायन शिवसेना प्रमुखांनी दिलेलं, ते नेहमीच आकर्षित करत राहतं. वेळोवेळी 13-12 महिने 13 काळ तिथं कुठलं सीझन लागत नाही, काही लागत नाही, म्हणून आम्ही सज्ज असतो. आमचं आकर्षण नेहमीचं कामाचं आकर्षण असतं. शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण, 20% राजकारण दिलेला विचार आहे, हेच आमचं आकर्षण आहे. बरं, नाही नक्कीच, अगदी बरोबर, आकर्षण तुम्ही नक्कीच कराल. पण आता तुमच्या डोक्यात तुम्ही आज इथवर कामं केलेली आहेत, उद्या जर समजा आमदार झालात तर उद्या कुठला महत्त्वाचा विषय तुम्ही हाताळणार आहात आणि तो विषय तुम्हाला नक्कीच जमेची बाजू होईल? सर्वात महत्त्वाचा विषय जो आमच्या जिल्ह्यामध्ये विदर्भानंतर आत्महत्यांचं शेतकऱ्यांचं प्रमाण फार मोठं आहे.
ह्या आत्महत्यांना मलमपट्टी करून चालणार नाही, आणि म्हणून आम्ही शेत कर्जमुक्तीसाठी साहेबांच्या आदेशाने आंदोलन केलं, साहेबांच्या आशीर्वादाने ती झाले. परंतु सिंचनाचा प्रश्न जो आहे, आम्ही सिंचनाचा बॅकलॉग पूर्णपणे भरून काढणार आहोत. ज्या ठिकाणी नद्या आमच्या इथं जातात त्या नद्यांवर धरणं आहेत, त्या धरणांचं पाणी शेतीच्या बांधापर्यंत घेऊन जाण्यासाठी भविष्याची वाटचाल आहे. आणि ठिकठिकाणी बंधारे, ठिकठिकाणी नाला खोलीकरण, अशा सर्वच पद्धतीने सिंचनाचा जो विषय आहे तो मार्गी लावून ठिकठिकाणी या जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी दिसलं पाहिजे. आणि जिथं पाणी असतं तिथं विकास असतो, मग शेतकऱ्याचा असतो, उद्योगाचा असतो. आणि म्हणून यातून शेतकरी सक्षम झाला तर तुमची बेरोजगारी खतम होईल, तरुणांच्या हाताला काम मिळेल. हा मूलभूत प्रश्न आमचा आहे. शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आम्हाला ग्रामीण भागामध्ये उच्च महाविद्यालयांची निर्मिती करायची आहे, तिथला तरुण शहरात येता कामं नये. म्हणून या सर्व सोयीसुविधा ज्या आहेत ग्रामीण भागात या कमी आहेत, आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही 5 वर्षात हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी सिंचनाचा प्रश्न हातात घेणार आहोत. नाही, अगदी बरोबर आहे. सर्व महत्त्वाचे विषय तुम्ही सांगितलेत, पण गेले अनेक मला असं वाटतं याआधी कुणाल पाटील त्या ठिकाणी आमदार म्हणून होते आणि ते तुमच्यासमोर उभे ठाकणार. उद्या तुम्हाला त्या ठिकाणी जर पाहिलं तर उमेदवारी देखील नक्की मिळेल, पण त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून तुमच्यासमोर एक तगडं आव्हान आहे, तर तुम्ही ते कसं पेलणार आहात? शिवसेना प्रमुखांच्या आणि पक्षप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसैनिक हा गल्लीबोळातला फाटका तुटका कार्यकर्ता, याच्यात त्याला कधीच वारसा नव्हता, पैसा नव्हता, संपत्ती नव्हते, काहीच नव्हतं. तरी देखील त्यांच्या विचारधारेनुसार त्यांनी अन्याय अत्याचार विरोधात वासा फोडलेले, त्याच्यामुळे तो कधीही कोणाचंही कुणाल पाटील जाऊ द्या कुठलंही आव्हान पेलण्यासाठीच तयार असतो. तर या ठिकाणी कुणाल पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल अण्णा माळी हे या ठिकाणी सज्ज झालेले आहेत निवडणुकीसाठी. मात्र प्रश्न आहे तो म्हणजे फक्त उमेदवारीचा, आणि उमेदवारी नक्कीच त्यांना मिळेल असा त्यांचा तो विश्वास आहे. मात्र यानंतर हे पाहणं महत्त्वाचं आहे की उद्या उमेदवारी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं वर्चस्व कोण गाजवतं, आणि धुळे ग्रामीण नेमका धुळे ग्रामीणमध्ये सेना ते भगवा फडका भगवा झेंडा हा फडकवणार का, आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. सकाळ माध्यम समूहाचं हक्काचं गॅलस्पीट इनवर्ज आवाज तरुणाईचा विज्ञानवादी महाराष्ट्राचा.